हा पदार्थ सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा प्रत्येकाने ह्याची चव घेतली पाहिजे किंवा टेस्ट मिळाली पाहिजे त्याच्यासाठी ही बटन इडली आम्ही लॉन्च केली. स्पेशली लहान मुलं हे खूप जास्त आवडतं त्यांना, आई वडिलांना घेऊन येतात आणि सांगतात मला आज बटन इडली टेस्ट करायचं आहे. तुपाचा स्वाद असल्यामुळे प्रत्येक बाईटमध्ये तो जो आनंद आहे तो ह्या बटन इडलीमध्ये मिळाला जातो. आणि एक वेळेस एक बटन इडली लहान मुलगा जरी असेल सहज खाऊ शकतो. आमची चटणी कधीही बनवून ठेवली जात नाही आहे, प्रत्येक वेळेस ताजी बनवून दिली जाते. आणि ओल्या खोबऱ्याची चटणी असल्यामुळे ती फ्रेशनेस आणि हायजेनिक मेंटेन ठेवूनच बनवली जाते. नमस्कार मंडळी, तुम्ही आतापर्यंत बटर इडली, चीज इडली खाल्ली असेल, मात्र तुम्ही बटन इडली कधी बघितली का? चला तर आज आपण जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती. दादा नमस्कार, आपलं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव कृष्णा निडवंचे, नादब्रह्म इडलीचं मी डिरेक्टर आहे. दादा मला सांगा, बटन घी मसाला इडली नेमकी काय प्रकार आहे? बटन घी मसाला इडली जी आहे ती एक वेगळ्या पद्धतीनं बनवली जाते. त्याचं बनवण्याची पद्धत वेगळी आणि प्रोसेसही वेगळी आणि त्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट पण वेगळीच आहे. बटन इडली जी आहे साधारणतः एका प्लेटमध्ये 14 पीस इडली असतात. त्याच्यामध्ये ऑथेंटिक प्युअर तूप वापरलं जातं, त्याच्यावरती नादब्रह्मचा स्पेशल मसाला आपण सर्व करतो, त्याच्यासोबतच शेंगदाणा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी आपण देतो आणि ऑथेंटिक सांबर. बटन ही कन्सेप्ट नेमकी काय होती आणि का बरं बटन असं नाव होती? ही जी बटन इडली आहे ती प्रत्येक स्नॅक सेंटरमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नाही होत. एखादं ऑथेंटिक रेस्टॉरंट असेल तर तिथंच मिळाली जाते. हा पदार्थ सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा प्रत्येकाने ह्याची चव घेतली पाहिजे किंवा टेस्ट मिळाली पाहिजे त्याच्यासाठी ही बटन इडली आम्ही लॉन्च केली. साधारणतः ही बटन जी इडली आहे ती लहान मुलांना प्रचंड आवडते आणि ह्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट एक मसालेदार आपण जसं म्हणतो ती ऑथेंटिक एक टेस्ट आहे. आणि तुपाचा स्वाद असल्यामुळे प्रत्येक बाईटमध्ये तो जो आनंद आहे तो ह्या बटन इडलीमध्ये मिळाला जातो. आणि एक वेळेस एक बटन इडली हा कोणताही व्यक्ती किंवा लहान मुलगा जरी असेल सहज खाऊ शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आपल्याकडे जे काही सांबार असेल किंवा जी शेंगदाण्याची चटणी हे खास वैशिष्ट्य म्हणून बघितलं जातं, नेमकी काय प्रकार आहे? चटणी आणि जर सांबर तुम्ही जर म्हणत असाल तर आमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा एक स्पेशल नादब्रह्मकडे चटणी आणि सांबरसाठी येतो. आमची चटणी कधीही बनवून ठेवली जात नाही आहे, प्रत्येक वेळेस ताजी बनवून दिली जाते. आणि ओल्या खोबऱ्याची चटणी असल्यामुळे ती प्रत्येक आस्वाद घेत असताना ते फ्रेशनेस आणि हायजेनिक मेंटेन ठेवूनच बनवली जाते. आणि फक्त खोबऱ्याची न बनवता त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ मिक्स करून बनवली जाते, त्याच्यामुळे ती अधिकच स्वादिष्ट बनते. आणि सांबर जर तुम्ही म्हणत असाल तर आपला सांबर जे आहे कोणताही तेलकट प्रकार याच्यामध्ये नाही आहे आणि एकदम रस्सा पण नाही आहे याच्यामध्ये आणि एकदम पातळ पण नाही आहे. ती ऑथेंटिक टेस्ट अशी बनवलेली आहे आणि कुठलंही आंबट किंवा हा प्रकार जास्त न वापरता प्रत्येकाला आवडेल. आणि ही महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबर ची टेस्ट हे नादब्रह्मने इन्व्हेंट करून हे ग्राहकांना दिलेलं आहे आणि ग्राहकाच्या असंख्य आम्हाला प्रतिक्रिया येतात की तुमचं जे सांबर आहे ते आम्ही एक इडलीसोबत दोन वेळेस सांबर आम्ही घेतो आणि तशी लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणीही खाऊ शकतो. म्हणजे कुठलाही जळजळ असेल किंवा कुठलाही ॲसिडिटी असेल आमच्या सांबरपासून होत नाही, त्याच्यामुळे ग्राहकांनी अधिकच आस्वाद घेतात. नक्कीच छोटंसं बटणं इतकंच इडली वडवण्यासाठी काही विशेष तयार करून घेतले की तुमचं स्वतःचं डिझाईन? ह्याच्यासाठी नादब्रह्मची जी टीम आहे आपली हे स्वतःने इन्व्हेंट केले. आपल्याला कोणत्या साईजमध्ये पाहिजे, कशा साईजमध्ये पाहिजे हे स्वतःचं एक पात्र आम्ही बनवून घेतलेलं आहे आणि त्या पात्रामध्येच तेवढ्या ग्रॅमचीच इडली बनली पाहिजे. ग्राहकांना त्याचा आस्वाद चांगल्या पद्धतीने घेता आला पाहिजे आणि त्याच्यामधून सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे म्हणून तो आम्ही बनवून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये साधारण किती पीस येतात? एका प्लेटमध्ये साधारणतः 14 पीस इडली येतात आपली आणि त्याच्यासोबत सांबर आणि चटणी दोन्ही गोष्टी सर्व केल्या जातात. आणि काय प्राईज आहे त्याची? बटन घी मसाला इडलीची प्राईज आहे 60 रुपये. साधारणतः एखाद्या आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो त्याची प्राईज साधारणतः 130 रुपये ते 160 रुपयाच्या दरामध्ये असते, पण आपण हे सर्वसामान्य प्रत्येकाला एक वेगळी चव मिळावी म्हणून हे आपण 60 रुपयामध्ये
बटन घी मसाला इडली देतो आणि त्याचा ग्राहकांनी प्रचंड आस्वाद पण घेतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया पण आमच्यापर्यंत पोहोचवतात. खरंच खूप छान वाटतं आणि स्पेशली लहान मुलं हे खूप जास्त आवडतं त्यांना. आई वडिलांना घेऊन येतात आणि सांगतात मला आज बटन इडली टेस्ट करायचं आहे आणि आपण हे पार्सल पण मध्ये पण उपलब्ध करून दिलं आहे. दादा आपण आता याविषयी संपूर्ण माहिती तर जाणूनच घेतलेला आहे, तर कोणाला ही फ्रँचायझी घ्यायची असेल त्यांनी आपल्याशी संपर्क कसा साधायला हवा? नादब्रह्म इडली एकदा करा टेस्ट, सर्वात बेस्ट. जसं नावाप्रमाणे आहे, पुणे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी मिळून आपल्या 55 जास्त शाखा आहेत. येणाऱ्या वर्षभरामध्ये 100 जास्त शाखा महाराष्ट्रावर करण्याचं आमचं ध्येय आहे आणि त्याच पद्धतीने जर कुणाला शाखा जर घ्यायचं असेल तर www.nadebrahma.com ह्या नावाची आपली वेबसाईट आहे आणि आपला फोन नंबर पण आहे. आणि कुणाला जर फ्रँचायझी घेऊन बिझनेसमध्ये यायचं असेल तर नादब्रह्म इडली हा पर्याय छान आहे, तुम्ही नक्कीच वेलकम आहे.